कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संपामुळे यावर्षी बारावी परीक्षेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र आज शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षक नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यामुळं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपलं आंदोलन स्थगित केलं त्यामुळे बारावी परीक्षेचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी अनुदान तसंच वेतन निश्चितीसाठी संप पुकारला <णिणागा> होता यामुळे त्यांनी बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता राज्यात काही ठिकाणी शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासताच परत केल्या होत्या तर काही ठिकाणी तपासलेल्या उत्तरपत्रिका शिक्षण मंडळाकडे जमा केल्या नव्हत्या त्यामुळे यावर्षी बारावी परीक्षेच्या निकालासंबंधी पेच निर्माण झाला होता उशिरा उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षक नेते यांच्यात सकारात्मक बैठक झाली बैठकीत मूल्यांकन झालेल्या कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी आजपासून ऑनलाईन जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तसंच अन्य मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय झाला असून राज्य शासनानं तसं पत्र शिक्षक संघटनेला दिलंय अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल देशमुख यांनी पत्रकारांना दिली सन दोन हजार बारापासून नियुक्त आणि ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना तातडीनं नियुक्ती देण्यात येणार आहे तसंच कायम विना अनुदानीची मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे एकशे एकाहत्तर वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदीसाठी अर्थमंत्र्यांशी सतरा एप्रिल रोजी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही नामदार विनोद तावडे यांनी दिली यानंतर तावडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत महासंघानं आजपासून आंदोलन स्थगित आहे शिक्षकांचं आंदोलन स्थगित झाल्यामुळं तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यात येणार आहेत त्यामुळं बारावीचा निकाल यावर्षी वेळेवर लागेल असंही प्राध्यापक अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं